शुभ प्रभात बालमित्रांनो, बालमित्रांनो आपण 14 खडीतील उचे स्वरचिन्ह म्हणजेच दीर्घ उकार, दीर्घ उकार ज्या वर्णाचा उच्चार करायला वेळ लागतो त्या वर्णाला म्हणतात दीर्घ। दीर्घ उकार आपण व्यंजनांना जोडून व्यंजनांचा उच्चार कसा करावा, व्यंजनांचे लेखन व वाचन कसे करावे हे अभ्यासले। तर आज आपण ह्यावर आधारित शब्द लेखन व वाचन करणार आहोत। बालमित्रांनो, आपण इयत्ता पहिलीमध्ये अक्षरांची फोड करून शब्द कसे तयार करायचे हे अभ्यासले। तर सर्वप्रथम आपण थोडीशी उजळणी करून शब्दांचे लेखन व वाचन करूया। चला तर मग, झ ला काना झा अधिक ड, झ ला काना झा। झला काना झा अधिक ड ला दीर्घ उकार, ड अधिक दीर्घ उकार बरोबर डू। झाडू, पूर्ण शब्द वाचूया झाडू। पहा इथे का कला काना का आणि ज अधिक दीर्घ उकार बरोबर जू। तर अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीमध्ये अक्षरांची फोड करून शब्द कसे तयार करायचे हे पाहिले। आता पूर्ण शब्द तयार झाला काजू, म्हणा सर्वांनी काजू, आवडतात ना सर्वांना। पुढील शब्द आहे ख आणि अधिक ड ला दीर्घ उकार डू। अर्थपूर्ण शब्द तयार झाला खडू, म्हणा सर्वांनी खडू। व ला काना वा, पुढील शब्द आहे व ला काना वा आणि ळ ला दीर्घ उकार ळू, वाळू, म्हणा सर्वांनी वाळू। त अधिक दीर्घ उकार बरोबर तू। अधिक प, आता पूर्ण शब्द वाचूया तूप, म्हणा सर्वांनी तूप। आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया। झाडू, काजू, खडू, वाळू, तूप। तर आता आपण काही अजून शब्द पाहूया। एक पा ऊ स, पूर्ण शब्द वाचा पाऊस। पहा इथे आपण आता ऊचे स्वरचिन्ह अभ्यासत आहोत। पाऊस, ऊच्या स्वरचिन्हाला म्हणतात दीर्घ उकार। दोन, आता बघा द ला दीर्घ उकार दू, म्हणा सर्वांनी दू। ध, पूर्ण शब्द वाचूया दूध, म्हणा सर्वांनी दूध। तीन, मला काना मा आणि ड ला दीर्घ उकार नू। स, मा णू स, माणूस, म्हणा सर्वांनी माणूस, माणूस। पुढील शब्द आहे चार, कला काना का पला दीर्घ उकार पू आणि स, कापूस, का पू स, कापूस। पुढील शब्द ल ला काना ला क ला दीर्घ उकार कू आणि ड, लाकूड, ला कू ड, लाकूड, म्हणा सर्वांनी। बालमित्रांनो, दीर्घ उकार म्हणजेच उचे स्वरचिन्ह व्यंजनांना जोडले म्हणजे व्यंजनांमध्ये मिसळले की त्याचा उच्चार होतो दीर्घ। तर आता आपण त्या ह्यावर आधारित शब्दांचे लेखन व वाचन करत आहोत। सहा, त र ला काना रा आणि ज ला दीर्घ उकार जू, तराजू, म्हणा सर्वांनी तराजू। तुम्ही म्हणा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये ह्या शब्दांचे लेखन व वाचन करण्याचा प्रयत्न करा। सात, ल स ला दीर्घ उकार सू न, लसूण, म्हणा सर्वांनी लसूण। आठ, ल ला काना ला
आणि डला दीर्घ उकार डू, पूर्ण शब्द वाचूया लाडू, म्हणा सर्वांनी लाडू. नऊ कला ऱ्हस्व उकार आहे पहा, कू लला दीर्घ उकार लू, प कुलूप, म्हणा सर्वांनी कुलूप. दहा कला काना का, पला दीर्घ उकार पू आणि र, का पू र कापूर, म्हणा सर्वांनी कापूर. पुढील शब्द ऊस, म्हणा सर्वांनी ऊस. बारावा शब्द आहे चला दीर्घ उकार चू ल चूल चूल. तेरा ख जला दीर्घ उकार जू र खजूर, म्हणा सर्वांनी खजूर. चौदावा शब्द आहे खला काना खा आणि उसातला ऊ खाऊ, आवडतो ना सर्वांना खाऊ खायला खाऊ. पंधरावा शब्द आहे पला दीर्घ उकार पू आणि जला काना जा पूजा, म्हणा सर्वांनी पूजा. आता पुन्हा एकदा आपण या शब्दांचे लेखन व वाचन करूया. पाऊस दूध माणूस, माझ्यासोबत म्हणा आणि लिहा. कापूस लाकूड तराजू लसूण लाडू कुलूप कापूर ऊस चूल खजूर खाऊ पूजा झाडू काजू खडू वाळू तूप. बालमित्रांनो, आज आपण दीर्घ उकार असलेल्या शब्दांचे लेखन व वाचन केले. तर आज तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये हे सर्व शब्द सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहा वाचा